काय झालं? आले नाही, महा दरवाजा पावतर जाऊन आलो, पर सरदार जाधवराव आल्याची काही खबर नाही. अगं बाई, मग थांबले कुठे? कोणी बाहेरच्या बाहेर गाठलं तर नसल? कोणी? कान भरणारे काही कमी आहेत बाई? तेही आहेच, पण धारात त्या आम्हाला आत्ता भेटले असते तर दोन गोष्टी सांगता आल्या असत्या त्यांना. कारण बत्ताशबाई शेवटपर्यंत आपल्या सोबत होत्या. आपण किती विनवलं होतं त्यांना, पण तरी दरबाराची वेळ झाली, दरबार सुरू होईल आता. चल जाऊया. चल. महाराणी साहेब, आपल्या एका साध्या सवालानं दरबारात मोठा पेच उभारायलाय. पण तुम्ही म्हणा साधा सवाल, पण खर तर ती एका आईची काळजी आहे. आमच्या मुलीचं काय? आणि महाराणी साहेब नेहमी सत्याच्या बाजूने उभे असतात, परंतु याचा सोक्षमोक्ष लागावाच. आज तोच प्रयत्न असेल आमचा. या सरनोबत. बर का फिरंगोजी बाबा, हे खटले बिटल्याचं म्हणलं ना का माझ्या हातच बांधल्यासारखं होत्या. तुम्हाला सारखे हातात तलवारच पाहिजे तर. पर हे सुधिक महत्वाचं आहे सर नौबत. अहो, शंभूराजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं. एकदा का कान फाट्या नाव पडलं की पडलं. म्हणून मी गप आहे. एकदा का आवई उठली काही युवराज स्वराज्य द्रोही आहेत काय, मग सपलंच. मग लोक बसत्या रवंत करत. या महाराज, दरबाराचे कामकाज पुढे सुरू करण्यास परवानगी द्यावी. परवानगी आहे महाराज. आणि कुलमुख्या, काल राणी साहेबांनी जो राणूबाई सरकारांबद्दलचा मुद्दा उपस्थित केला त्याचे निराकरण करणे हा आजच्या निवाड्यातील महत्वाचा भाग आहे. हो, म्हणजे शंभूराजांमुळेच राणूबाई साहेब मोगलांच्या छावणीत अडकल्या. आणि याला कारण शंभूराजेच आहेत. साप खोट आहे हे. राणूबाईंच्या अडकण्यात शंभूराजा अजिबात जबाबदार नाही. मग कोण जबाबदार आहे? त्या स्वतःच आहेत. महाराज, खरं म्हणजे युवराजांनी तिकडं जाऊ नये, कृष्णा नदी ओलांडू नये म्हणून राणूबाईंनी विरोध केला. मी बघत होतो समज. आणि युवराजांनी कृष्णा नदी ओलांडली, ओलांडून ओरडून सांगितलं राणूबाईसने घरी जा म्हणून. त्या गेल्या नाहीत. त्या त्यांच्या माग दिलेर खानाच्या छावणीत गेल्या. त्या स्वतःच्या मर्जीनं गेल्या. स्वतःच्या मर्जीनं गेल्या, पण कोणासाठी गेल्या? शंभूराजांसाठीच गेल्या. जर हेच गेले नसते दिलेर खानाच्या गोटात तर त्या तरी का गेल्या असत्या? महाराज, एका अर्थाने शंभूराजेच जबाबदार ठरतात. कस जबाबदार ठरत्यात? त्यांनी कुठं अडवून ठेवलं होतं राणूबाईसने? महाराज,
याबद्दल आम्हाला बहिर्जी नायकांबद्दल सरनोबतांनी खुलासा द्यावा असं वाटत. इचारा काय इचारायचंय ते इचारा. महाराजांनी जेव्हा बहिर्जींना तळावर पाठवलं होतं तेव्हा शंभूराजेंची राणूबाई सरकारांबद्दलची काय भूमिका होती, स्पष्ट खुलासा करावा. महाराज, मोठ्या शेतापीनं ते दिलेरखानाच्या छावणीत गेले. शंभूराजासनी राणू अक्कासनी भेटले, तिथनं निघण्याचा भेद सुद्धा त्यासनी सांगितला, पण शंभूराजांनी निघण्यासाठी ठाम नकार दिला. राणूबाईंचं काय मत होत? शंभूराजे परोपरीनं समजावून सांगत होते, पण राणू अक्का भी तेवढ्या जिद्दी, त्यांनी नाही म्हणून सांगितलं. अक्का साहेब ऐका, आमचा हात जोडतो तुम्हाला. आमचा भाऊ एक जिद्दी तर आम्ही सात जिद्दी आहोत. आता गेलो तर तुमच्या बरोबरच. म्हणजे जर तेव्हा राणूबाई हो म्हणाल्या असत्या तर स्वराज्यात सुखरूप येऊ शकल्या असत्या. तर महाराज, राणूबाई साहेबांचे यजमान कृष्णाजी जाधवराव आलेत. दरबारात यायला निघालेत. सुखी भव, यशस्वी भव. जाधवराव, दरबारात आपलं स्वागत आहे. भरल्या दरबारात आलोय. दुधात मिठाचा खडा पडल्यासारखं नाही ना झालं? नाही नाही, या ना. दरबाराचं काम चालू राहू दे पुढे. दरबाराचं काम चालूच राहील, पण तुमच्या येण्याने आता वेग येईल. म्हणजे आमच्या ध्यानात नाही आलं काय म्हणताय? विषय राणूबाईंचाच, म्हणजे तुमच्या मंडळींचा सुरू आहे. इथं जिकडं तिकडं आमच्या मंडळींचाच विषय चालू आहे. गावात तोच विषय, घरात तोच विषय, दारात तोच विषय. राणूबाईच काय झालं, नाहीतर जाधवच्या बायकोच काय होणार? अहो वाईत कृष्णामाईच्या खळखळाटा परीस ह्यो आवाज मोठा आहे. साधवराव, महाराज लय भांडावून सोडले. भांडावले का तर राणूबाईच काय होणार? हो, लोक विचारणारच. हो, आणि अशा वेळी चौकशी जास्त करतात. आम्ही कोणाकोणाचं ऐकावं आणि किती ऐकावं? इथं पावणाऱ्यांनी नाकात दम करून सोडलाय, काय बोलायचं आता? बोला जाधवराव, निर्धास्त बोला. हो हो, आपण बोलावं. महाराज, इथं दरबारात बोलायला नको, उगत माझ्या तोंडून नको. जाधवराव, निर्धास्त बोला. इथे सगळे आपलेच आहेत. भोसल्यांचं कुटुंब आणि स्वराज्य हे काही वेगळे नाही. काय सोयरा राणीसा, बोला. महाराज, मला नका बोलायला, उत्तेज बरं आहे. हे पहा जाधवराव, आम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. गेले कित्येक दिवस राणूबाई सासरी नाहीत. 22 महिने 7 दिवस महाराज ती आज सासरी नाहीये. माझ्या आई तर लय चौकशा करतीय. बाप वेशीवर जाऊन बसतोया. सुनबाई येईल म्याना कधी दिसतोय म्हणून. पण महाराजांनी निरोप कसा धाडावा ना? ब्याई झाले तेव्हा राज होत, आता छत्रपती झालेत.
मग बापू जाऊन बसतोय परत ओसरीला. या सगळ्यासाठी आम्ही दिलगीर आहोत, आम्हाला माफ करा. आणि महाराज ते कशासाठी असं काय म्हणू नका. आणि म्हणून तरी काय होणार. पण खरं सांगायचं तर राणूबाईंची याच्यात चूक. आंबीर मामा उगा काय बी म्हणू नका. कसली चूक. उलट ती जे वागली ना त्याला वाघिणीचं काळीज लागत. माझी बायको वाघीण आहे वाघीण आणि तेच सांगायला मी इथं आलोय. राणूबाईंची काळजी आम्हाला नाही आणि त्यात शंभूराजा त्यांच्या सोबत असतील तर मुळीच नाही. परंतु एवढे दिवस अहो पंत आम्ही मोहिमेला जातो तेव्हा ती आमची वाट बघते. आता ती मोहिमेवर गेली आम्ही त्यांची वाट बघतोय. आम्हाला काय बी तक्रार नाही. उलट आम्हाला अभिमानच आहे तिचा. पण तरीही तुम्हाला जो त्रास होतोय घरादाराला जी तकलीफ होते ती नाही. तकलीफ काय नाही त्रास नाही. पण बायको दिलेरखानाच्या छावणीत म्हणजे. पंत माझी बायको काय खालच्या आळीची सरू किंवा वरच्या आळीची पारू नाही. रायगडाच्या राजाची लेख आहे ती. गुरावास्त्रांच्या दावणीला नाही तर शत्रूच्या छावणीतच असणार. परंतु छावणीत भलाबुरा प्रसंग येऊ शकतो. बोटातल्या अंगठी झर आहे. येळ प्रसंगी झर खाऊन मरल ती. पण तवापत्र 10 जणांनी फाडून खायला बसली ती. आमच्या जाधव घरात फक्त गडी माणूस तलवार घेऊन स्वराज्याची सेवा नाही करत तर बायका पण तलवार घेऊन सेवा करायला पुढे असतात. वाईला अफजल खानाचा तळ होता तेव्हा आमच्या आजीनं तळघरात 50 गणी कोंडून मारल्यात. जाधवराव तुमच्या जाधव घराण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. शिवाय तुम्ही ऐन वेळी येऊन या निवाड्याचा निकालच लावलात. आता इच्छा फक्त एवढीच महाराज शंभूराजांना आणि राणूबाईंना या दोघा भाऊ बहिणींना लवकर स्वराज्यात घेऊन या. तुमच्या मनासारखंच होईल महाराज. गडावर या निवाड्याचं कुतूहल होत. शंभूराजांनी फितुरी केली स्वराज्यद्रोह केला. परंतु एकूणच साक्षी पुराव्यानुसार एवढंच नाही तर राणूबाईंच्या छावणीत राहण्यातही युवराजांचा काहीच दोष नाही. म्हणून हे न्यायासन युवराजांना निर्दोष घोषित करत आहे. जगदम सुखी भाऊ तुमचं महाली येणं झालं आम्ही ओळखलंच. निवाड्याच्या काळात आमचं येणं झालं नाही. सुनबाई आज तुम्ही खूप मोठी लढाई जिंकला. खर तर आम्हाला काळजीच होती. शंभूराजे जर स्वराज्यद्रोही ठरले असते तर आम्ही रयतेस काय सांगणार होतो. पण तुम्ही त्यांची कवच कुंडल बनून आलात. मोठीच कसरत होती आबासाहेब पण शेवटी माशी निखाऱ्यावर बसली नाही आणि बसूही शकत नाही हे सिद्ध झालं. त्यात जाधवरावांनी मोठी भूमिका घेतली.
सुनबाई एक बाप म्हणून आमच्या लेकाचं आणि जावयाचं खरंच खूप कौतुक वाटतं आम्हाला आणि त्याही पेक्षा जास्त कौतुक वाटतं ते तुमचं आणि वाडा अत्यंत संयमानं हाताळलात तुम्ही खरंच आत्मभान दाखवलं या सगळ्यावरून शंभुराजन बद्दलचं तुमचं प्रेम आणि तुमची निष्ठा मला दिसून आली आम्ही कृतार्थ झालो सुनबाई सुनबाई मागा आज तुम्ही जे मागाल ते देऊ तुम्हाला देव दुर्लभ छत्रपती आमचे आबासाहेब असताना आम्हाला आणखीन काय हवंय आबासाहेब आपण आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही निभावू शकलो हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट तरी देखील मागा आज तुमच्या शब्दाचं मोल होईल मागू ते द्याल मागून तर बघा युवराजांना स्वराज्यात परत आणावा सुनबाई युवराजांना आम्ही चुटकीसरशी स्वराज्यात पुन्हा आणू पण त्या अगोदर शंभुराजांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेतलं पाहिजे आबासाहेब आम्हाला दिलेर खानावर भरोसा नाही उत्तर दिग्विजयाचं स्वप्न घेऊन युवराज मोगलांमध्ये मिसळले एकीकडे त्यांच्या स्वप्नांचा अंदाज नसलेली माणसं त्यांचा हेतू त्यांचं वागणं यांना समजत नाही आक्षेप घेत राहतात त्यांना बेदखल करण्यासाठी सगळीकडे मशगूल असतात तर दुसरीकडे कौरव सेनेत शिरलेल्या अभिमन्यू प्रमाणे युवराज औरंगजेबाचा चक्रव्यूह तोडण्यासाठी सतत एकाकी झटत आहेत त्या अभिमन्यूस मदतीसाठी कृष्णार्जुन पोहोचले नाही पण यावेळी युवराजांना ती मदत मिळायला हवी फार फार गरजेचं आहे आबासाहेब मेरे खुदा क्या होना था और क्या हो गया हमारे तो सब किए कराए पर पानी फिर गया मुल्ला अहमद हुजूर शांत हो जाइए ये लीजिए और बताइए माजरा क्या है माजरा ये है मुल्ला अहमद किरायगढ़ में संभा के खिलाफ बगावत का मुकदमा चल रहा था और शिवाजी राजे ने उसे बेकसूर साबित करार दे दिया या अल्लाह सुन ये कैसे मुमकिन है ये तो शंभू राजे जब से मुगल छावनी में आए हैं ये बात शिवाजी राजे को पसंद नहीं है और दूसरी बात भोपालगढ़ जैसे अहम किले को शंभू राजे ने हमें नजराने के तौर पर पेश किया है हमारे साथ दोस्ती निभाने के लिए फिर भी शंभू राजे को बेकसूर करार कैसे दिया गया बागी बेटे को बेकसूर साबित करार देना कहीं इसमें शिवाजी राजे की चाल तो नहीं सही फरमाया हुजूर आपने जरूर इन दोनों की इसमें कोई चाल होगी और अब इस शंभू राजे के हौसले और बुलंद हो जाएंगे जब उन्हें यह पता चलेगा कि स्वराज में उन्हें बेकसूर करार दिया गया है और फिर शंभू राजे हमारे काबू भी नहीं रहेगा लेकिन मुल्ला अहमद जब तक शिवाजी राजे संभा को बागी साबित करार नहीं दे देता तब तक हम उसकी मुलाकात शहजादे से हरगिज हरगिज नहीं कराएंगे हुजूर आपकी ये बात तो ठीक है लेकिन शंभू राजे मानेगा नहीं तुम फिक्र मत करो मुल्ला अहमद हम संभा से ऐसा काम कराएंगे कि स्वराज्य के रास्ते तो क्या एक सुराख तक नहीं बचेगा वापस लौटने के लिए उसको और फिर स्वराज्य के खिलाफ एक और जंग और संभा का नाम स्वराज्य से हमेशा हमेशा के लिए मिट जाएगा